रविवार को एक जाहिर सभा में कहा कि वीर सावरकर का अपमान सहन नहीं किया जाएगा। इस वक्तव्य पर कांग्रेस प्रवक्ता अतुल लोढ़ने ने कहा कि वीर सावरकर पर कांग्रेस की भूमिका स्पष्ट है, सभी पक्ष की भूमिका अलग अलग हो सकती है। सावरकरांच्या बाबतीमध्ये काँग्रेसची भूमिका अगदी स्पष्ट आहे। त्यांनी केवळ माफीच नाही मागितली तर माफी मागून परत आल्यानंतर देशात हिंदू मुसलमान असा विवाद निर्माण केला, द्विराष्ट्राचा सिद्धांत मांडला, या देशाच्या फाळणीमध्ये त्यांचं योगदान मोठं आहे आणि त्यांनी जे विषाक्त वातावरण तयार केलं त्याच्यामध्ये गांधींची हत्या झाली असं सरदार पटेलांनीच म्हटलेलं आहे। त्यामुळे ती आमची भूमिका, आमचा स्टँड पक्का आहे। राहता राहिला प्रश्न महाविकास आघाडीमध्ये शिवसेना आले तर शिवसेना आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे एका कॉमन मिनिमम प्रोग्रामच्या अजेंडा खाली आलो। आज ही लढाई खूप मोठी आहे, ही लोकशाही वाचवण्याची आणि संविधान वाचवण्याची लढाई आहे, त्याच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहोत। त्यांचा पक्ष वेगळा आहे, त्यांचं स्टँडिंग पहिल्यापासून क्लिअर होतं, आमचं स्टँडिंग पहिल्यापासून क्लिअर होतं, हे दोघांनाही माहिती आहे आणि त्यामुळे हा विषय महत्वाचा नाही। विषय हा महत्वाचा आहे की आज देश भाजपमुळे संकटात आलेला आहे आणि भाजपच्या विरुद्धची लढाई महत्वाची आहे आणि ती आम्ही मिळून लढतो आहोत।